हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. सध्या एक आज महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे एमपीएससीची पूर्वपरीक्षा जर जी असेल तर ती 15 फेब्रुवारीनंतर होईल असं म्हटलं आहे, म्हणजे राज्यसेवेच्या संदर्भामध्ये. आणि कंबाईन हे मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकेल असं सध्या सकाळ न्यूजपेपरमध्ये आलेली न्यूज होती, त्याच्यामुळे आज दिवसभर या गोष्टीची जास्त चर्चा राहिली. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ज्या न्यूज चॅनल आहेत, मराठी न्यूज चॅनल, त्याच्यामध्ये पण ही न्यूज दाखवण्यात आली होती. त्याचं रिझन काय आहे, तर जो सुरुवातीला ईडब्ल्यूईचा जो मॅटर आहे, ईडब्ल्यूईएसमध्ये जो मराठा आरक्षण, म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरले होते तर त्यांना आता ईडब्ल्यूईएसमध्ये प्रवर्गामध्ये किंवा ओपनमध्ये कन्सिडर व्हायचं, तर त्यांच्यासाठी मुदत आहे 5 ते 15 जानेवारीपर्यंत. ते चेंजेस करायचे आहेत एमपीएससीच्या प्रोफाईलमध्ये. जर एखाद्या विद्यार्थ्यानं मराठा आरक्षण घेतलं असेल आणि त्याने चेंजेस नाही केले तर त्याला डायरेक्टली ओपनमध्ये कन्सिडर करण्यात येईल असं आयोगाकडं 2 दिवसापूर्वी सांगण्यात आलं होतं. तर त्याच्या तो मुद्दा चर्चेत आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे 8 ते 17 जानेवारी दरम्यान यूपीएससीची परीक्षा होणार आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाची. त्याच्यामुळे जर यूपीएससीची परीक्षा झाली तर त्याच्यानंतर लगेच आपली राज्यसेवा कंबाईनची ह्या एक्झाम होतील असं म्हटलेलं आहे. आणि हे नियोजन 15 फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत संपवण्याचं नियोजन असल्याचं सामान्य प्रशासन विभागातल्या एका वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. म्हणून ही न्यूज आज सध्या चर्चेत होती. जर यूपीएससी होत असेल तर एमपीएससीची एक्झामसुद्धा लवकर कंडक्ट होईल, कारण आयोगाने घेतलेला डिसिजन, पहिला डिसिजन म्हणजे अटींचा, की तुम्हाला कितीपर्यंत लिमिट असेल, एज लिमिट म्हणण्यापेक्षा तुम्हाला अटेम्प्ट किती असतील ते सांगण्यात आलं होतं. आणि दुसरा डिसिजन म्हणजे तो ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांच्या संदर्भात, की जो खुल्या किंवा केंद्र सरकारच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मराठा आरक्षणाच्या संदर्भातला घेतलेला मुद्दा, त्याच्यामुळे ह्या परीक्षा होतील असं म्हटलेलं आहे. तर यासाठीची अपडेट आज सकाळ न्यूजपेपर आणि बऱ्याच न्यूज चॅनलवर दाखवत आहे, ठीक आहे. तर एक गृहित धरून चला असं की 15 फेब्रुवारीनंतर नक्की एक्झाम होतील, लवकरात लवकर होतील. एक्झॅक्टली 15 फेब्रुवारी म्हणजे लगेचच होईल असं नाही, आयोग काहीतरी तुम्हाला अगोदर शेड्यूल देईल आणि त्यानुसार कळून जाईल. येत्या 2-3 दिवसांमध्ये आयोगाचं टाइम टेबल येईल असं एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे. तर हे आयोगाच्या अधिकृतरित्या असं एक्सपेक्टेड त्याने डिक्लेअर केलेलं नाही आहे, सध्या असलेली एक ही चर्चा आहे, एवढं लक्ष असू द्या, ठीक आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर एमपीएससी ट्रिक्स नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे, या एमपीएससी ट्रिक्स टेलिग्राम चॅनलवर नक्की जॉईन व्हा, म्हणजे लेटेस्ट अपडेट आणि इतर जीएस लेक्चरच्या लिंक वगैरे तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ओके,